सुमित्राबाईंना खूप भूक लागली होती त्या खाण्यासाठी आपल्या तिन्ही सुनांमागे चक्रा मारत होत्या आणि त्यांच्या सुना मात्र भाकरी हातात घेऊन सुमित्राबाईंना दुरून दाखवत आपल्या मागे फिरण्यासाठी मजबूर करत होत्या भूकेने व्याकुळ झालेल्या बिचारा सुमित्राबाई गुडघ्यांचा त्रास असूनही भाकरीसाठी आपल्या सुनांच्या मागे चक्रा घालत होत्या वय झाल्यामुळे चक्रा मारून मारून त्यांना धाप लागली होती त्यांचे डोकेही गरगरत होते त्यामुळे त्या तिथेच बसून रडू लागल्या तेव्हा मोठी सुनबाई म्हणाली काय झालं ग म्हातारे इतक्या लवकर थकलीस का भूक लागली आहे ना तुला चल उठ आणि घेई भाकरी तिन्ही सुना धुरवरून कुत्र्यांप्रमाणे त्यांना चपाती भाकरी दाखवत निर्लजांसारखे हसत होत्या आपल्या सुनांचे असे वागणे बघून सुमित्राबाईंच्या डोळ्यात अश्रू आले होते त्या आपल्या तिन्ही सुनांसमोर रडता रडता हात जोडून म्हणाल्या अगं पोरींनो एका भूकेलेल्या जीवाची अशी परीक्षा घेऊ नका जर तुम्हाला माझ्यापासून सुटकाच हवी आहे तर मग मला मारून टाका पण कमीत कमी या अन्नाचा तरी अपमान करू नका ठीक आहे जर तुम्हाला मला जेवायला द्यायचे नसेल तर नका देऊ पण तुम्ही मला माझ्या पेन्शनचे काही पैसे तर द्या जेणेकरून मी स्वतःच्या पोटाची व्यवस्था स्वतःच करू शकेन एवढे ऐकताच दुसरी सुनबाई नीता रागातच सुमित्राबाईंजवळ आली आणि त्यांचे केस सोडत म्हणाली काय म्हणालेस ग म्हातारे तुझ्या पेन्शनचे पैसे हवेत का तुला असे म्हणत तिने सुमित्राबाईंवर हात उचलण्याचा प्रयत्न केला पण तेवढ्यातच त्या सुनेच्या गालावर जोरदार थप्पड मारण्याचा आवाज आला आणि हे बघून त्या तिन्ही सुनांच्या पायाखालची जमीनच सरकली वहिनी तुझी हिंमतच कशी झाली माझ्या आईवर हात उचलण्याची असे म्हणत सुमित्राबाईंच्या सर्वात धाकट्या मुलाने महेशने त्यांना जमिनीवरून उठवले त्यांचे कपडे साफ केले आणि आपल्या आईला मिठी मारून जोरजोरात रडू लागला तेवढ्यातच महेशची तिसरी वहिनी म्हणाली काय रे लाज नाही वाटली का तुला आपल्या मोठ्या वहिनीवर हात उचलताना अरे मोठी वहिनी तर आई समान असते आणि तिच्यावरच तो हात उचलला हेच संस्कार आहेत का तुझे असे म्हणतात दुसरी थप्पट तिसरी सुनबाई रियाच्याही गालावर पडली संस्काराची गोष्ट तुम्ही करतायत वहिनी तेव्हा तुमचे संस्कार कुठे गेले होते जेव्हा तुम्ही तिघी माझ्या वृद्ध आईवर अत्याचार करत होतात महेश बोलतच होता की तेवढा त्याचे तिन्ही मोठे भाऊ तिथे आले आणि म्हणाले महेश हा काय तमाशा करत आहेस तू घरामध्ये आपल्या नवऱ्यांना बघताच तिन्ही सुना रडण्याचे नाटक करू लागल्या महेशचा मोठा भाऊ महेशला ओढत म्हणाला लहान मोठ्यांचा मान सन्मान सर्व विसरून तू सर्वांवर हात उचलणार का त्यावर महेश रागातच म्हणाला खबरदार दादा जर आज तुम्ही तुमच्या बायकोंची बाजू घेतली तर मी माझ्या आईसाठी सर्व मर्यादा पार करू शकतो महेशच्या रागाचा चढलेला पारा बघून तिन्ही भाऊ गप्प बसले महेश पुढे बोलू लागला तुमच्या बायकांचा तर विषयच काढू नका त्या तर परक्याच आहेत पण तुम्ही तर आपले आहात ना तरीसुद्धा तुम्ही कसे काय आईचे कष्ट तिची वेदना विसरलात ज्या आईने कोणाचाही आधार न घेता एकटीने आपल्या चारही मुलांना चांगले शिक्षण देऊन एवढ्या मोठ्या उंचीवर नेले की आता आपण ताट मानेने जगू शकतो ही गोष्ट तुम्ही लोक कसे काय विसरू शकता आईने आपल्यासाठी किती मोठे त्याग केले आहे आपली पोटे भरावी म्हणून तिने पावलोपावली ठोकरे खाल्ली आहेत आणि आज त्याच आईला दोन भाकऱ्यांसाठी कुत्र्यावाणी तुमच्या बायकांच्या मागे मागे फिरावे लागत आहे आणि तुमच्या बायका मात्र आईची मस्करी कर तिच्यावर हसत होत्या माफ करा दादा परंतु तुम्हाला अजूनही असे वाटत असेल की तुमच्या बायका बरोबर आहेत आणि मी चुकीचं आहे तर तुम्ही तिघेही खुशाल तुमच्या बायकांची साथ द्या मी माझ्या आईची देखभाल स्वतः करेन एवढे बोलून महेश आणि त्याची बायको पल्ल्यावी सुमित्राबाईंना आपल्या खोलीत घेऊन गेले महेशने आईच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि पल्लवी आपल्या सासूबाईंसाठी गरमागरम जेवण घेऊन आली तेव्हा महेशने आपल्या आईला स्वतःच्या हाताने जेवण भरवले तेव्हा सुमित्राबाईंच्या डोळ्यात पाणी आले त्या मनात विचार करू लागल्या की चारी ही माझ्याच रक्ताच्या आहेत परंतु त्या तिघांमध्ये आणि महेशमध्ये खरंच किती फरक आहे महेश, महेश सारखा मुलगापोटी जन्माला यायला भाग्य लागते काय मी त्या तिघांसाठी काहीच केले नाही का तरी त्यांनी माझ्या मायेची परतफेड अशी केली असा विचार मनात करत असताना सुमित्राबाई आपल्या जुन्या आठवणी ठरवल्या रात्रीचे एक वाजले होते आपल्या आयुष्याचे पासष्ट वर्ष बघितलेल्या सुमित्राबाईंच्या डोळ्यांमधील झोपच गायब झाली होती पस्तीस वर्षाच्या अल्पायुष्यामध्ये सुमित्राबाईंच्या नवऱ्याचा आधार सुटला होता लहान लहान चार मुलांचे पालन पोषण त्यांना योग्य शिक्षण आणि संस्कार देऊन समाजामध्ये एक वेगळे स्थान देण्याची जबाबदारी आता सुमित्राबाईंवर आली होती सुमित्राबाईंचे पती यशवंतराव सरकारी ऑफिसमध्ये कामाला होते त्यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी सुमित्राबाई नोकरी करून सेवानिवृत्त झाल्या होत्या जेव्हा सुमित्राबाईंचे पती यशवंतराव हे जग सोडून गेले होते तेव्हा त्यांचा मोठा मुलगा दीपक फक्त दहा वर्षांचा होता तर सर्वात धाकटा मुलगा महेश फक्त तीन वर्षांचा होता अशा परिस्थितीमध्ये सर्व नातेवाईकांनीही साथ सोडली हुती। परंतु वी सेकर हुती। ना हुती। ना होती परंतु यशवंतरावांची वीस एकर जमीन होती त्या सर्व जमिनीची देखभाल त्यांच्या ओळखीच्या नारायणरावांना करायला सांगितली होती कारण नारायणराव सुमित्राबाईंना बहीण मानत होते त्यांच्या मदतीने सुमित्राबाईंनी सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या सुमित्राबाईंनी नोकरी आणि मुलांचे पालन पोषण याच्यातच आपले संपूर्ण जीवन समर्पित केले होते सुमित्राबाई सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना जे काही पैसे मिळाले होते ते सर्व त्यांनी आपल्या मुलांमध्ये वाटले होते कारण त्यांना आपल्या मुलांवर पूर्ण विश्वास होता आणि मुलांच्या आनंदापेक्षा जास्त त्यांच्यासाठी काहीच महत्त्वाचे नव्हते त्यांना जी पेन्शन मिळत होती ती त्यांच्या खर्चासाठी पुरेशी होती त्यांच्या जीवनामध्ये धन दौलत याची काहीच मूल्य नव्हते त्यांचा मोठा मुलगा दीपक सरकारी अधिकारी होता दुसरा मुलगा रमेश आणि तिसरा मुलगा नरेश यांचा तर लाखोंचा व्यापार होता पण सर्वात धाकटा मुलगा महेश बिचारा एका प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करत होता दीपकची बायको नम्रता सुरुवातीला सुमित्राबाईंची खूप सेवा करायची परंतु सुमित्राबाईंच्या सेवानिवृत्तीनंतर तिच्याकडे त्यांच्याशी बोलायला देखील वेळ नव्हता तर त्यांची दुसरी आणि तिसरी सून खूपच मॉडर्न स्वभावाच्या होत्या त्या स्वतःमध्येच व्यस्त असायच्या सुमित्राबाई आपल्या मुलांच्या आणि सुनांच्या जीवनामध्ये कधीही दखल देत नसत त्यांना माहीत होते की आजचा काळ बदलला आहे सुमित्राबाईंचे स्वर्गीय पती यशवंतराव यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी सुमित्राबाई प्रत्येक वर्षी आपल्या जवळच्या मंदिरामध्ये अन्नदान करत असायच्या ते करण्यासाठी नारायणराव सुद्धा आपल्या बहिणीला सहकार्य करत असत त्यामध्ये सुमित्राबाईंची चारही मुले आणि सुना सहभाग घेत असत त्या मंदिराचे एक गुपित होते, होते। ना ना ते गुपित फक्त नारायणराव आणि सुमित्राबाईंनाच माहीत होते पण हे गुपित त्यांना आपल्या मुलांना सांगायचे नव्हते त्यांनी विचार केला होता की जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हाच मी माझ्या मुलांना गुपित सांगेन परंतु आपल्या सुनांचे वागणे बघून त्यांचे मन बदलले होते एक दिवस दीपकची बायको नम्रता त्याला म्हणाली अहो ऐकलं का तुमच्या आईचे काहीतरी करा प्लीज एवढी वर्ष मी तर त्यांची काळजी घेतली आहे आता तुमच्या आईची जबाबदारी तुमच्या दुसऱ्या भावांमध्ये वाटून द्या त्यावर दीपक म्हणाला नम्रता माझ्या छोट्या भावांचे लग्न होताच ती स्वयंपाकघराची वाटणी केली होतीस आणि आता आईची सुद्धा वाटणी करतेस त्यावर नम्रता म्हणाली ज्याला करावे लागते ना त्यालाच समजते तुम्हाला काय तुम्ही उठता आणि ऑफिसला निघून जातात तुमच्या मागे चहा जेवण आणि दिवस रात्र त्यांची साफसफाई मलाच करावी लागते तुमच्या दुसऱ्या भावांच्या बायकांना सुद्धा हे काम करू द्या असे व्हायला नको या म्हातारीचे करता करता माझीच वेळ यायची तेवढ्यातच नम्रताचा दिन रमेश आला काय झाले वहिनी सकाळी सकाळीच काय बडबड करत आहात किती दिवस झाले तुमच्या हातची चहा प्यायलो नाही यावर दीपक म्हणाला अरे हो रे सकाळी सकाळी गरम गरम चहा प्यायला खूपच चांगले वाटते नाहीतर बायकोचे हे असे जळकट बोलणे नको वाटते एवढे बोलून दोघेही भाऊ हसू लागले तेव्हा नम्रता चिडून म्हणाली हे बघा भाऊजी मी गंमत करत नाहीये तुम्ही नरेश भाऊजी किंवा महेश भाऊजी तुम्ही आता तुमच्या आईची जबाबदारी घ्या आमच्याकडून नाही होणार आता तर चहा करून आणते पण आत्ताच्या आत्ता या गोष्टीवर निर्णय व्हायलाच हवा असे म्हणत ती रागातच किचनमध्ये गेली तेव्हा रमेशने दीपकला विचारले दादा सकाळी सकाळी आईच्या वाटणीचा विषय कसा काय निघाला आता आपला महा भारत का शकर, तर आपल्या घरातसुद्धा महाभारत सुरू होईल दादा तू वहिनीला समजावत का नाहीस यावर दीपक म्हणाला जर तुम्ही तुमच्या बायकांना नाही समजवू शकत तर माझी तर जुनी झाली आहे मी कसे समजावू आता तुम्हा तिघांनाच आईची जबाबदारी घ्यावी लागेल तेवढ्यातच रमेशची बायको नीता खोलीत आली आणि म्हणाली दादा वाईट वाटून घेऊ नका पण एवढी वर्ष तुम्हीच आईची जबाबदारी घेतली आहे का जेव्हा ताई या घरात आल्यानंतर लगेचच एका वर्षांनी मी सुद्धा या घरात आले तेव्हा मी सुद्धा काही त्यांची कमी सेवा केलेली नाही तेव्हा माझ्याकडून तर आता अपेक्षा ठेवूच नका असे म्हणत तिने स्वतःवरची जबाबदारी झटकली तेव्हा दोघे भाऊ एकमेकांकडे बघतच राहिले तेव्हा दीपक म्हणाला आता एकच उपाय आहे आता नरेश किंवा महेश बरोबर बोलावेच लागेल मग त्यांनी नरेश आणि त्याच्या बायकोला बोलवून आईच्या वाटणीबद्दल सांगितले तर त्यांनी ही स्वतःची जबाबदारी झटकली ते म्हणाले की आता आमची मुले ही मोठी झाली आहेत पण महेशची मुले अजून लहान आहेत तर ही जबाबदारी त्यांच्यावर द्यायला हवी असेही त्याची मुले अजून लहान आहेत नरेशच्या बोलण्याला दीपकने आणि रमेशने सहमती दर्शवली मग त्यांनी महेशशी बोलण्याचा निर्णय घेतला दीपकने महेशला आवाज दिला महेश महेश बाहेर ये आम्हाला काही महत्त्वाची बोलायची आहे तेवढ्यातच त्यांची आई सुमित्राबाई पण काठीचा आधार घेत आपल्या मुलांजवळ येऊन बसल्या आणि म्हणाल्या काय झालं बाळांनो आज तर तुम्ही खूप दिवसांनी एका जागी बसला आहात काय कोणती महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे का यावर मोठा मुलगा दीपक म्हणाला हो आई महत्त्वाची गोष्ट आहे पण तू काळजी करू नकोस तुला वेळेवर खायला मिळत राहील या घरातून मिळेल किंवा दुसऱ्या घरातून सुमित्राबाई म्हणाल्या बाळांनो का उगाच या वयामध्ये आईला इकडे तिकडे फिरायला लावतायत मी कामावर जात असताना तुम्हा लोकांना कधीच तुमच्या आजी आजोबांकडे साई सोडले स्वतःची जबाबदारी स्वतः निभावली हे बोलत असताना सुमित्राबाईंचे डोळे पाणावले तेवढ्यातच सुमित्राबाईंची मोठी सून नम्रता आली आणि म्हणाली आई तुम्ही या सोफ्यावर पाय वर ठेवून बसू नका माझा सोफा खराब होऊन जाईल काही दिवसांपूर्वीच माझ्या बाबांनी तो दिला आहे तरी सुद्धा तुम्ही माझी अजिबात इज्जत नाही करत तुम्ही त्या लाकडाच्या खुर्चीवर का बसत नाही असे म्हणत ती सर्वांसमोर जोरात चहा ठेवून तिथून निघून गेली आता सुमित्राबाई सोफ्यावरून उठून खुर्चीवर जाऊन बसल्या समोर मुले चहा पित होती परंतु त्यांना कोणीही चहासाठी विचारले नाही तेवढ्यातच महेश तिथे आला आणि आपल्या आईच्या चेहऱ्याकडे बघत त्याने आपल्या चे बायकोला पल्लवीला आवाज दिला आणि म्हणाला पल्लवी आईसाठी चहा बनव दादा तुम्ही पिणार का चहा यावर नरेश तोंड वाकडे करत म्हणाला नाही नाही प्यायलो आम्ही चहा आमचा विचार करण्याची काही गरज नाही आहे आम्ही तुला फक्त यासाठी बोलावले आहे की आता आईची जबाबदारी तुला उचलायची आहे आता आमच्या बायका आईची सेवा करून करून थकून गेल्या आहेत त्यामुळे आता तू ही जबाबदारी घे तसं ही आई आता कितीतरी दिवस जगणार आहे यावर महेश म्हणाला दादा अरे जरा शुभशुभ बोल दादा आई आहे ती आपली तिच्यामुळेच आपण आज एकत्र आहोत जर आई राहिली नसती तर घर सुक्या पानासारखे बिखरून जाईल त्यावर दीपक म्हणाला महेश मोठ्या मोठ्या गोष्टी करणं सोडून दे आणि आपली जबाबदारी उचलून स्वतःकडे घेऊन जा यावर महेश म्हणाला दादा आई तसेही तिन्ही वेळेला आमच्याबरोबरच खाते मग ती इथे राहिली काय आणि तिथे राहिली काय काय फरक पडणार आहे आईला ह्या रूमची आस आहे कारण बाबा सुद्धा ह्याच रूममध्ये राहत होते तेवढ्यात नम्रता म्हणाली शंभर गोष्टींची एक गोष्ट सांगते भाऊजी आता आम्हाला सुद्धा जागा हवी आहे आता आमची मुले मोठी झाली आहेत त्यांनासुद्धा वेगळी जागा लागते आता त्यांचे लग्नाचे वय झाले आहे माझ्या सुना येतील तर त्या अशा रिकाम्या हातानेच येतील का त्या एवढे सामान घेऊन येणार तर ते सामान कुठे ठेवणार पेक्षा तुम्ही आईची कॉट बाहेरच वरंडात ठेवा ना काय अडचण आहे बिचारा सुमित्राबाई आपल्या मुलांकडे अश्रू भरल्या डोळ्यांनी बघत होत्या आता त्यांच्या मनात विचार येत होते की मी माझ्या चारही मुलांना किती कष्टाने प्रेमाने लहानाचे मोठे केले आणि तीच मुले आता माझ्या वाटणीविषयी बोलत आहेत तेव्हा पल्लवी आपल्या सासूला चहा बिस्किट देत आपल्या मोठ्या दीरांना म्हणाली दादा तुम्ही मोठे आहात मी तुमच्यामध्ये बोलते त्यासाठी मला माफ करा दादा आईंची जर संमती असेल तर त्यांना आमच्याकडे राहायची असेल तर मला कोणतीही अडचण नाही आहे हे ऐकून महेशला आपल्या बायकोचा अभिमान वाटला कारण त्याची बायको त्याच्या आईची खूपच काळजी घेत होती ती सुमित्राबाईंची मनापासून इज्जत करत होती तेव्हा रिया पटकन म्हणाली या तर आता भाऊजींकडेच राहणार मी आता स्पष्ट बोलते आता आम्ही यांच्या खाण्यापिण्याचे औषधांचा खर्च उचलणार नाही जर उद्या जाऊन या मेल्या तर चारही भावांनी मिळून यांचे श्राद्ध करायचे यावर सुमित्राबाई म्हणाल्या सुनबाई मी जिवंत असताना तुम्ही माझ्या जेवणाविषयी बोलत आहात आणि मी मेल्यानंतर माझ्या श्राद्धामध्ये बासुंदी पुरी बनवणार तेव्हा मी ते खाणार आहे का त्यापेक्षा तुम्ही मी जिवंत असतानाच मला साधे वरण भात जरी प्रेमाने खायला घातले तरी माझ्या मनाला शांती मिळेल आणि तेवढ्या शांतपणे मी माझे डोळे बंद करेन यावर नम्रता म्हणाली आई आता तुम्हाला जे काही खायचे आहे ना ते तुमच्या छोट्या सुनेकडेच खा आणि हे घ्या मी तुमचे सामान बांधले आहे यावर महेश म्हणाला बहिणी तुम्हाला एवढी घाई होती की तुम्ही आईचे सामानसुद्धा बांधून ठेवले एक वेळ आईला तर विचारायला हवे होते ना यावर दीपक म्हणाला आईला कशाला विचारायला हवे आता आईला काय करायचे आहे काय नाही करायचे या सर्व गोष्टींचा निर्णय तर आपणच करणार आहोत ना खूप दिवस आईच्या निर्णयाने हे घर चालत होते पण आत्ता नाही आता चला आपापल्या कामाला लागा एवढे बोलून सर्वजण निघून गेले या सर्वांमध्ये सुमित्राबाई भलेही काही बोलल्या नाहीत परंतु आतून त्यांचा जीव घुसमटत होता मागच्या चार वर्षांपासून त्यांची छोटी सुनस तर सर्व काही करत होती तिने आपल्या सासूबाईंची सेवा करण्यासाठी कोणतीही कमी सोडली नव्हती बघता बघता पुढच्या सहा महिन्यात सुमित्राबाईंची अवस्था खूपच खराब झाली तेव्हा सुमित्राबाईंनी आपल्या मोठ्या मुलांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली परंतु या कलियुगाच्या काळ्या छायेने त्यांची मती भ्रष्ट झाली होती त्यांनी आईला भेटण्यासाठी नकार दिला इकडे जेव्हापासून सुमित्राबाई पल्लवी आणि महेशकडे आल्या होत्या तेव्हापासून त्यांच्या मोठ्या तिन्ही सुन मुलांनी आणि सुनांनी त्यांच्याकडे ढुंकून सुद्धा बघितले नव्हते एक दिवस अचानक महेश आणि पल्लवीला रात्री कोणीतरी नातेवाईक वारले म्हणून तिकडे जावे लागले सुमित्राबाईंना खूपच भूक लागली होती म्हणून त्यावेळी त्यांनी जेवणासाठी आपल्या तिन्ही मोठ्या सुनांकडे हात पसरले परंतु त्यांच्या तिन्ही सुनांनी त्यांना जेवायला दिले नाही आता आपली ही काय अवस्था झाली आहे या विचारातच त्यांचा डोळा कधी लागला त्यांना समजलेच नाही त्या ते रात्री त्यांचे डोळे बंद झाले ते कायमचे त्या दिवशी सुमित्राबाईंची तिन्ही मोठी मुले आणि त्यांच्या बायका खूपच खुश झाल्या होत्या चला आता घाबरून जगायला नको म्हणून परंतु महेश आणि पल्लवी जेव्हा आपल्या नातेवाईकाचे अंत्यसंस्कार करून घरी आले तेव्हा आपल्या आईला या अवस्थेत पाहून खूपच रडू लागले होते रडून रडून दोघांची अवस्था खूपच वाईट झाली होती त्या दोघांनीही आपल्या परीने आपल्या आईला सर्व काही देण्याचा प्रयत्न केला होता आता समाजातील लोक बोलतील म्हणून दीपक रमेश आणि नरेश यांनीही आपल्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी आपल्या छोट्या भावाला मदत केली होती एक वर्ष असेच निघून गेले त्यानंतर सुमित्राबाईंचे श्राद्ध आले त्या एका वर्षामध्ये नम्रताच्या मोठ्या मुलाचे लग्न झाले होते ती सुद्धा आता एका सुनेची सासू झाली होती सासूबाईंचे श्राद्ध असल्यामुळे नम्रता आपल्या सुनेला माधवीला म्हणाली हे बघ सुनबाई उद्या माझ्या सासूबाईंचे श्राद्ध आहे त्यांच्यासाठी बासुंदी पुरी बनव त्यांना ती खूप आवडायची त्यांच्या आत्म्याला तृप्ती मिळायला हवी त्यांचेच आशीर्वाद आहेत म्हणून आज आपण एवढे चांगले आयुष्य जगत आहोत त्यामुळे त्यांच्या आवडीची प्रत्येक गोष्ट बनव बिचारी पल्लवी मात्र मौन धारण करून सर्व काही बघत होती आणि महेशला म्हणाली जिवंत असताना आई सुनांच्या खिडकीकडे बघत असायच्या की आज तरी कोणी काही चांगले जेवण बनवेल आणि मला देईल तेव्हा सर्वजणी नाक मुरड त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असायच्या आणि आज बघा यावर महेश म्हणाला जाऊ दे तुला तर आठवतच असेल ना आईला काय चांगले आवडायचे तू उद्या तेच बनव असे सांगून महेश आपल्या ऑफिसला निघून गेला ऑफिसमध्ये गेल्यानंतर महेश आपल्या बॉसला रितेशला म्हणाला सर मला उद्या सुट्टी हवी आहे त्यावर रितेश म्हणाला महेश तुला तर माहीतच आहे दोन दिवसांनी आपल्याला रिपोर्ट सबमिट करायचे आहेत त्यामुळे तुला आता सुट्टी घेता येणार नाही यावर महेश म्हणाला सर मला माहीत आहे परंतु कामच तसे आहे त्यामुळे मला मजबुरीने सुट्टी घ्यावीच लागेल तेव्हा रितेश म्हणाला महेश पण असे कोणते काम आहे की तुला सुट्टीची गरज आहे यावर महेश म्हणाला सर माझ्या आईचे उद्या श्राद्ध आहे त्यामुळे मला सुट्टी घ्यावीच लागेल यावर रितेश म्हणाला अरे महेश तुझ्या आईची श्राद्धच आहे ना मग पंडिताचे जेवण झाले की ये ना तू ऑफिसला यावर महेश म्हणाला नाही सर मी श्राद्धाच्या दिवशी पंडितांना जेवण घालत नाही तेव्हा रितेशने विचारले अरे मग तुला सुट्टी कशासाठी हवी आहे महेश म्हणाला सर मी श्राद्धाच्या दिवशी वृद्धाश्रमात जातो आणि तेथील वृद्धांना स्वतःच्या हाताने जेवण भरवतो मग त्यानंतर तीन चार तास त्यांच्याबरोबर गप्पा मारण्यात घालवतो त्यांच्या मनातील सुखदुःख ते, ते माझ्याबरोबर बोलून त्यांचे मन मोकळे करतात त्यावेळी ते, ते माझ्यामध्ये त्यांचा मुलगा बघतात तर त्यांच्या रूपात मी माझ्या आईबाबांना पाहतो हे जेव्हा रितेश ऐकतो तेव्हा त्याला सुद्धा खूप अभिमान वाटतो तो म्हणतो महेश तू सुट्टी घे आपण रिपोर्ट तू आल्यानंतर तयार करून पाठव हवं तर तू आल्यानंतर जास्त वेळ काम करू परंतु तू उद्या सुट्टी घे दुसऱ्या दिवशी महेश पल्लवीने जे काही बन जेवण बनवले होते ते मोठ्या श्रद्धेने आपल्या आईच्या प्रतिमेसमोर ठेवतो आणि आईला नमस्कार करून ते दोघेही नवरा बायको वृद्धाश्रमात जातात महेश तिथे ते गेल्यानंतर तेथील वृद्धांना आपल्या हाताने जेव घालतो आणि त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करत असतो हे दृश्य पल्लवीचे शेजारी राहणारे लोक बघतात तेव्हा त्या लोकांनासुद्धा महेश आणि पल्लवीचा खूप अभिमान वाटतो त्या दिवशी वृद्ध आश्रमामधून महेश आणि पल्लवी घरी येतात पण त्याच्या दुसऱ्या दिवशी ते शेजारी काही प्रतिष्ठित माणसांना घेऊन महेश आणि पल्लवीच्या घरी येऊन ते किती चांगले काम करतायत याची ते, ते प्रशंसा करत असताना पल्लवीच्या तिन्ही मोठ्या जावाद हे ऐकत असतात आपल्या लहान धीराची आणि जावेची होणारी प्रशंसा बघून त्या तिघींच्याही पोटात दुखू लागते मग त्या लगेच आपल्या नवऱ्यांचे कान भरतात की बघा तुमचा छोटा भाऊ त्या लोकांसमोर आपला मोठेपणा सांगत आहे ते लोक निघून गेल्यानंतर दीपक रमेश आणि नरेश तिघेही महेशच्या रूममध्ये जातात आणि त्याला म्हणतात की जसे काही तूच आईची सेवा केली आहेस असे सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करून स्वतःचे नाव मोठे करण्याचा प्रयत्न करत आहेस तेव्हा महेश त्या तिघांनाही समजवण्याचा प्रयत्न करतो की मी असे काहीही करत नाही तेव्हा नरेश म्हणतो तू आम्हाला मूर्ख समजू नकोस नक्कीच तू त्या लोकांना सांगितले असणार की आईची सेवा तूच केली आहेस मग त्यावेळी आम्ही काय गवत कापत होतो का जर तुला स्वतःचीच पाठ थोपटून घ्यायची असेल तर तू तुझ्या राहण्याची व्यवस्था दुसऱ्या कुठेतरी कर तुला या घरात राहण्याचा अजिबात हक्क नाही तेव्हा महेश म्हणाला मी आईमुळे शांत होतो आणि तुमचाही आदर करत होतो तु। परंतु तुम्ही लोकांनी आईलाही पावलोपावली रडवलंय तिला तुम्ही रूममधूनच बाहेर काढलं नाही तर तुमच्या हृदयातूनही बाहेर काढलं होतं याच दुःखामुळे ती लवकरच जग सोडून गेली नाहीतर आई अजूनही जिवंत राहिली असती तेव्हा नरेची बायको म्हणाली ठीक आहे परंतु आता त्या हे जग सोडून गेल्याच आहेत ना मग आता काय करणार तुम्हाला तर एकच मुलगा आहे परंतु आम्हाला दोन मुले आहेत त्यामुळे आम्हाला घराची जास्त गरज आहे तेव्हा दीपकची बायको म्हणाली अरे रिया मला सुद्धा दोन मुले आहेत त्यामुळे आम्हालासुद्धा घराची जास्त गरज आहे यावर रिया म्हणाली असे नाही जास्तीचा एक रूम तुम्हाला मिळेल आणि एक रूम आम्हाला तेव्हा पल्लवी म्हणाली ज्यांनी आपल्या नवऱ्याच्या साथीने हे घर उभारले होते त्या आईंना तुम्ही एक रूम नाही देऊ शकलात आणि आता आमचे दोन्ही रूम तुम्ही हडप करायला निघाल्यात पण आम्ही आमची रूम का सोडायची तेव्हा दीपक म्हणाला महेश तू तु तुझ्या तु बायकोला समजाव यावर महेश म्हणाला दादा मी का समजावू माझ्या बायकोला तिचासुद्धा बोलायचा अधिकार आहे जर आईच्या निर्णयामध्ये तुमच्या बायका बोलू शकता तर माझी बायको बोलली तर त्यात काय गैर आहे त्यावर नरेश म्हणाला तू शांतपणे घर खाली कर तसेही तू या घरात काहीच केलेले नाहीस त्यावर महेश म्हणाला मी घरातून बाहेर निघालो नाही तर रमेश म्हणाला तर तुला पण आईप्रमाणे तुझ्या रूममधून बाहेर काढून फेकून देऊ तेव्हा महेश आपल्या आईच्या प्रतिमेकडे बघत म्हणाला आई मला माफ कर मी हे करणार नव्हतो परंतु आता मला करावे लागत आहे हे बघ दादा या घरावर माझासुद्धा अधिकार आहे आणि त्यामुळे माझासुद्धा या घरात हिस्सा बनतो त्यामुळे मी माझा हिस्सा नाही सोडू शकत आणि तुम्ही माझ्यावर जबरदस्ती नाही करू शकत जर मी मनात आणले तर या पूर्ण घरावर कब्जा करू शकतो परंतु मला तसे करायचे नाही परंतु आता तुम्हाला लोकांची अक्कल जागेवर आणण्याची गरज आहे त्यावर महेशचे तिन्ही भाऊ द्यायला म्हणाले अरे जा तुझ्या अशा पोकळ धमकीला आम्ही नाही घाबरत तू आमचे काय बिघडवणार आहेस तेव्हा महेश शांतपणे कपाटामधून एक कागद काढतो आणि आपल्या तिन्ही भावांसमोर धरून म्हणतो आई मरण्याच्या आठ दिवस अगोदर एक चिठ्ठी लिहून गेली होती त्यामध्ये तिने स्पष्ट लिहिले आहे की मला माझ्या मोठ्या तिन्ही मुलांनी खूप त्रास दिला आहे त्यामुळे त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळायलाच हवी मी त्यांना कधीही माफ करणार नाही महेश बाळा तुझ्याबरोबरसुद्धा ते लोक असेच वागले तर तू त्यांना कधीच माफ करू नकोस पल्लवी आपल्या नवऱ्याच्या हातातील कागद बघत होती तर खरंच त्या कागदावर तिच्या सासूबाईंनी आपल्या अक्षरांमध्ये सर्व गोष्टी लिहून ठेवल्या होत्या दीपक रमेश आणि नरेश यांनी जेव्हा आपल्या आईची चिठ्ठी वाचली वा तेव्हा त्यांच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकली मग ते चारही भाऊ त्या मंदिरातील नारायण काकांकडे गेले कारण त्यांना माहीत होते की नारायण काका आपल्या आईचे भाऊ आहेत जरी आईचे सख्खे भाऊ नसले तरी त्यांनी सुमित्राबाईंना आपली बहीण मानले होते जेव्हा चारही भाऊ मंदिरात नारायण काकांकडे गेले तेव्हा त्यांनी मंदिरातील गुपीत त्यांना सांगितले त्या मंदिरामध्ये त्यांच्या आईने त्यांच्या सर्व जमिनीचे कागद दडून ठेवले होते आणि त्यामध्ये मृत्यूपत्र सुद्धा लिहून ठेवले होते त्याच्यात ठळक अक्षरात आपला वारसदार म्हणून महेशचे नाव लिहिले होते हे जेव्हा दीपक रमेश आणि नरेश यांनी पाहिले तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला कारण त्यात पुढे असेही लिहिले होते जर तुम्ही महेश आणि पल्लवी बरोबर जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला पोलीस अटक करतील आता त्यांची अक्कल ठिकाणावर आली होती आपली अगदी साधी दिसणारी आई परंतु तिने केवढा मोठा निर्णय घेतला होता त्यांना आज समजले होते आता महेश म्हणाला आता जे काही करायचे आहे ते पोलीसच करतील मी काहीच करणार नाही वकिलांमार्फत आता दीपक रमेश आणि नरेशला कोर्टाची नोटीस आली होती त्यासोबत आईच्या चिठ्ठीची प्रत सुद्धा जोडण्यात आली होती त्या तिघांनाही ते घर खाली करण्यास सांगितले होते महेशने आता निर्णय घेतला होता की ते घर विकून आपल्या हिश्श्याचे पैसे घ्यायचे आणि उरलेले पैसे वृद्धाश्रमाला दान करायचे तेव्हाच खऱ्या अर्थाने आईच्या आत्म्याला शांती मिळेल कारण जिवंतपणे तिला पोटाची खळगी भरण्यासाठी किती यातना सोसाव्या लागल्या होत्या अशी परिस्थिती तर कोणावरही येऊ नये म्हणूनच तिने आपल्या मृत्यूपत्रात लिहिले होते की माझे घर विकून महेशच्या हिश्श्याचे पैसे त्याला देण्यात यावे आणि उरलेली सर्व रक्कम वृद्धाश्रमाला दान करण्यात यावी सुमित्राबाईंची तिन्ही मोठी मुले आणि त्यांच्या सुना आता या घरातील आपले सामान पॅक करू लागले होते दुसऱ्या दिवशी ते सर्वजण ते घर खाली करून आपापल्या रस्त्याने निघून गेले आता खऱ्या अर्थाने त्यांना आपल्या आईची किंमत समजली होती परंतु आता वेळ निघून गेली होती कारण नम्रता नीता आणि रिया यांच्या सुनांनीही आता त्यांना जवळ घेण्यास नकार दिला होता कारण त्यांना माहीत पडले होते की आपल्याला आता या घरात काहीच हिस्सा मिळणार नाही आपण तर बेघर झालो आहोत विनाकारण हे सासू सासरे आपल्याजवळ जवळ कशाला हवेत आता आपल्या आईला तिच्या सेवानिवृत्तीनंतर आपण जेवायला सुद्धा देत नव्हतो तेव्हा तिच्या मनाला किती वेदना झाल्या असतील याची जाणीव दीपक रमेश आणि नरेश सह त्यांच्या बायकांना सुद्धा होत होती म्हणतात ना आपण जसे वागतो तेच फिरून पुन्हा आपल्या आयुष्यात येते असेच दीपक रमेश आणि नरेश यांच्या आयुष्यात झाले होते मित्रांनो कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद